पक्षा अध्यक्ष महोदय, तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे. दादाजीनं मंत्री महोदयांना फक्त सत्य सांगावं. तुम्ही एक सांगा, अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एसटी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय, अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय, आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतं, त्याचे कष्ट अधिक जास्त आहे, आणि त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी, तुम्ही अन्याय का करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं? का किमान 14,000 वरती आपण पगार दिला पाहिजे. शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही. तुम्हाला राग काय येत नाही? त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. का एका चालकाला तुम्ही 19,000, 25,000 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देता, लाज नाही वाटत? याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. आणि मग हे सत्य असत तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा.